शेतकरी बंधूंनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्या सर्वांकरता अतिशय आनंदाची बातमी आहे. आता आपल्याला 1% व्याजदराने कर्ज हे मिळणार आहे. तशा प्रकारचा निर्णय हा शासनाने घेतलेला आहे आणि तो निर्णय आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचा आहे. 3 लाखापर्यंत पीक कर्ज देण्याचा निर्णय महाविकास आघाडी शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय झालेला आहे. शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी येत्या खरीप हंगामात अल्पदरात 1% व्याजदराने 3 लाखापर्यंत पीक कर्ज देण्याचा निर्णय महाविकास आघाडी शासनाने घेतलेला आहे. याबाबतचे आदेश सर्व बँकांना पारित करण्यात आलेले आहेत. शासनाच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यातून समाधान हे व्यक्त होत आहे. विधानसभा निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांनी शेतकऱ्यांचा सातबारा उतारा कोरा करू असे आश्वासन दिले होते. राज्यसत्ताबद्दल होऊन महाविकास आघाडीची सत्ता असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी महात्मा फुले कर्जमुक्ती योजना जाहीर केली. मात्र शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयापर्यंतचेच कर्जमाफ करण्याचा निर्णय घेतला. यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज दाखल करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्याप्रमाणे अनेक शेतकऱ्यांनी अर्ज दाखल केले आहेत. त्याचा लाभ शेतकऱ्यांना मार्च महिन्यात मिळणार आहे. गेल्या 2 वर्षापासून राज्यात दुष्काळी परिस्थिती होती आणि यानंतर अतिवृष्टी पुरामुळे पिकांचे नुकसान झाले होते. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला. शासनाने मदत करावी अशी मागणी होऊ लागली आणि याची दखल घेऊन तसेच शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना अल्पदरात पीक कर्ज देण्याचा निर्णय घेतलेला आहे. येत्या खरीप हंगामापासून पीक कर्ज देण्यास सुरुवात होणार आहे. बँकाकडून 6% दराने पीक कर्ज दिले जाते. यातील 5% व्याज शासन भरणार असून 1% व्याज शेतकऱ्यांनी भरावयाचे आहे. शेतकऱ्यांना 3 लाख रुपयापर्यंत अल्पमुदतीचे कर्ज दिले जाणार आहे. यासाठी सर्व राष्ट्रीयकृत आणि जिल्हा बँकांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. याचा लाभ अनेक शेतकऱ्यांना होणार आहे. यामुळे शेतकऱ्यातून समाधान व्यक्त होत आहे. महत्त्वाची माहिती होती या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. शेती आणि शेतीशी निगडीत आधुनिक तंत्रज्ञानावर बरेचसे व्हिडिओ दिलेले आहेत, ते सुद्धा बघा. मित्रांनो, धन्यवाद.